नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता गुन्हेगारीमुळे काही दिवसांपासून चर्चेत आलं आहे. पुणे पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी मोहीम हाती घेत पुण्यातून तब्बल 717 किलो, दिल्लीतून 970 किलो असे एकूण 1700 किलो MD ड्रग्ज जप्त केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आत्तापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे, दिल्ली आणि सांगली जिल्ह्यात छापेमारी सुरू केली आहे. पुणे पोलिसांची गुन्हे शाखेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असून पुणे पोलिसांनी 3 दिवसांच्या या कारवाईत जवळपास 4000 कोटींपेक्षा जास्त रुपयांचं MD ड्रग्ज जप्त केले. तर दिल्ली पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 1800 कोटी रुपयांचं 970 किलो ड्रग्ज जप्त केले. आत्तापर्यंत जवळपास 1700 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आला असून याची साधारणतः किंमत 4000 कोटीच्या जवळपास आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी वैभव उर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करुसिया आणि हैदर नूर शेख यांना अटक केली असून दिल्लीतून आणखी 5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. असं एकूण 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली. या ड्रग्ज प्रकरणी परदेशी व्यक्तीचा सहभाग असल्याचं पुढे आलं असून काही अंमली पदार्थ कुरिअर मार्फत लंडनला पाठवलं गेल्याचंही समोर आलंय. पोल आणि ब्राऊ या मुंबईतील 2 ड्रग्ज तस्करांची माहिती पोलिसांच्या हाती आली असून या 2 ड्रग्ज माफियांच्या माध्यमातूनच देश आणि परदेशामध्ये मेफेड्रॉन वितरित केलं जाणार होतं. या दोघांच्या शोधासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये पुणे गुन्हे शाखेची पथकं रवाना झाली आहेत. त्यामुळं आता या प्रकरणी आणखी काय मोठे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इनडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240324.